संक्रांती निमित्त पतंग उडवताना विजेच्या तारांचा धक्का लागून घडणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केलं आहे. विजेच्या असुरक्षित वापरामुळे होणाऱ्या अपघाताच्या प्रमाणात झालेली वाढ पाहता विजेचा सुरक्षित वापर करण्यासंबंधी शासनाच्या ऊर्जा विभागाच्या वतीनं विद्युत सुरक्षा सप्ताह पाळण्यात येतोय. या अनुषंगानं शनिवारी साजरा होत असलेल्या मकर संक्रांती सणाला पतंगबाजीला लाभलेली परंपरा पाहता शहरात या सणाला मोठ्या प्रमाणात आकाशात पतंगबाजीचा खेळ पाहायला मिळतो. यामध्ये अबाल वृद्ध सहभागी होऊन घरातील गच्चीवर पतंग उडवताना दिसतात. या सणामध्ये पतंगबाजीच्या नादात विजेच्या तारांना स्पर्श होऊन अनेक अपघातही घडतात. यामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी पण होते. ऐन सणासुदीमध्ये विजेचा स्पर्श लागल्यानं होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी विजेच्या तारांपासून दूर राहावं तसंच विजेच्या सुरक्षित वापरासंबंधी काळजी घेण्याचं आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी MCNशी बोलताना केलं आहे. महाराष्ट्र शासन उद्योग व ऊर्जा विभाग व महावितरण कंपनी मार्फत हा 11 जानेवारी ते 17 जानेवारी विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जनतेला म्हणजे महावितरणच्या ग्राहकांना आवाहन करण्यात येते की आपली वीज उपकरणे ISI अप्रूव्ड असावीत. वीज प्रवाह वाहण्यासाठी जी तार वापरलेली आहे ती किंवा PVC वायर असेल ती चांगल्या प्रतीची असावी. आपल्या घरामधील अर्थिंग व्यवस्थित केलेलं असावं जेणेकरून नळाला शॉक येणे वगैरे असे प्रकार टाळता येतील आणि वीज प्रवाहामुळे होणारे ॲक्सिडेंट्सचं प्रमाण कमी करता येईल. त्याचबरोबर आता पतंग उडवण्याचे दिवस आहेत. लहान मुलांना वीज ताराविषयी जास्त माहिती नसते त्यामुळं ते मुलं पतंग उडत गच्चीवर जाऊन पतंग उडत असताना कुठेतरी तारेशी संपर्क होतो आणि विद्युत प्रवाहामुळे अशी मुलं दगावण्याची शक्यता असते. तरी माझी सर्व ग्राहकांना विनंती आहे की विजेच्या लाईनखाली पतंग उडवू नयेत किंवा विजेच्या पोलजवळ जनावरं बांधू नयेत, क्रिकेट खेळू नये, जेणेकरून जे विजेमुळे होणारी जी हानी आहे ती वित्त व मनुष्यहानी टाळण्यासाठी महावितरणतर्फे आपणाला सहकार्य करण्याची विनंती करण्यात येत आहे. तसेच औरंगाबाद परिमंडळामध्ये ग्राहकांच्या वीज थकबाकीचं प्रमाण खूप असून वीज चोरीचं प्रमाणही खूप आहे. माझी ग्राहकांना नम्र विनंती आहे की आपण स्वतः ताटमानेनं जगण्यासाठी वीज चोरी बंद करावी जेणेकरून शासनाचं महाराष्ट्राचं पर्यायानं आपल्या देशाचं जे होणारी परिमित हानी आहे ती टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी मदत करावी आणि वापरलेल्या विजेचं बिल वेळेत भरून सहकार्य करावं.